नमस्कार, श्री स्वामी समर्थ शिलाताईज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला खेडेगावातील हिरव्या मिरचीचे मिरचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। बऱ्याच प्रकारे तुम्ही बघितला असाल की मिरचीचे लोणचे, मिरची भाजलेली असे अनेक प्रकार दाखवले जातात। त्या पद्धतीमध्येच खेडेगावामध्ये अशा पद्धतीमध्येच हिरव्या मिरचीचा मिरचा केला जातो। तो खूप चविष्ट आणि 8 ते 10 दिवस टिकणारा आहे। ते आता आपण कसा करायचा ते बघूया। इथे बघा, मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अशा ह्या कट करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीमध्ये ह्या कट करून घेतलेल्या आहेत मी। आता आपण तेल घातलेलं आहे। आता ह्या मिरच्या आपण ह्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित हलवून ह्या आपल्याला वापरून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे, जिरे, हिंग, हळद, आणि चवीनुसार ते मीठ घालून घ्यायचं आहे। हे आपण व्यवस्थित हलवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये धने पूड घालून घ्यायचे आहे। हे चांगले हलवून झाले। खेडेगावातील रेसिपी आहे। खूप प्रकारे महिला पूर्वी अशा पद्धतीनेच हा मिरचा केला जायचा गावामध्ये किंवा खेडेगावामध्ये भाकरी बरोबर खाण्यासाठी। जसे आपण लोणचे खरडा खातो त्या पद्धतीमध्येच अशा मिरचा करून हे भाकरी बरोबर खायला घ्यायचा। त्या पद्धतीतच मी इथे आज हा मिरचा बनवलेला आहे। ते आता आपण बघूया। हे आता इथे मी झाकण ठेवून घेत आहे, याच्यावर चांगली वाफ देऊन घ्यायचे आहे हिला। हे बघा, इथे आपली आता 5 मिनिटं झालेली आहेत। आपण आता इथे एक अशी वाफ देऊन घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे। भरपूर असा इथे लसूण घालून घ्या। आणि इथे मी हे चिंच गुळाचे पाणी केलेले होते ते ह्याच्यामध्ये घालून घेऊन आपण ही मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। आपली आता 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपला हा मिरचा तयार झालेला आहे। हा बघा, खूप सुंदर असा हा मिरचा लागतो। तुम्हीही करा, तुम्हालाही आवडेल। आता आपण गॅस बंद करून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल घंटीवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। जर माझ्या चॅनेलवर कोण नवीन आले असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, आता इथे खूप छान असा हा मिरचा आपला तयार झालेला आहे। आता आपण हा थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस हा राहतो, व्यवस्थित राहतो, ह्याला काहीही होत नाही। आणि तुम्ही बाहेर कुठे घेऊन जायचं म्हटलं तरीही चालेल। खूप छान अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कमेंट करा। थँक्यू, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।